क्वालिफाय साठी खूप महत्वाचं आहे या ठिकाणी देखील विजयी, कारण सगळ्यात महत्वाचं काय तर पूल ए आणि पूल बी ना, यस पंकज, पूल ए मध्ये पॉइंट टेबल जर आपण पाहिलं तर कट्टा कट्टा बॉईज हा संघ पूल ए मध्ये पॉइंट टेबल मी म्हणेल टॉप वर आहे, आणि पूल बी मध्ये पॉइंट टेबल आपण चेक केलं तर पॉइंट टेबल मध्ये आपण जर पाहिलं तर फ्रेंडशिप एकता हा संघ पॉइंट टेबल मध्ये टॉप वर आहे, तर इथे मात्र जो जिंकेल तो टॉप वन च रँकिंग करणार आहे, म्हणजेच जर मी म्हणेल एकता संघ जिंकला तर पॉइंट टेबलच्या जो टॉप रँकिंग राहतो टॉप रँकिंगवरच राहील, इथे मात्र जर समोरचा संघ म्हणजे धीरेन इलेव्हन हा संघ जर पराभूत झाला तर थोडस त्याला मात्र एक धोका असेल तो म्हणजे पॉइंट टेबलचा, त्याच्यामुळे धीरेनसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे, एकता संघासाठी जितकी मॅच महत्वाची नाही तितकी अधिक मॅच ही महत्वाची आहे धीरेन टीमसाठी। पहिला चेंडू यावेळेस स्लाइस करायचा होता चेंडूला, सचिन पाटील स्ट्राइक अँडवर आहेत, दमदार खेळी कालच्या दिवसामध्ये आपण सचिनची पाहिली, प्रथम नाणेफेक जिंकून घेतलेला आहे धीरेन चॅलेंजर्स या टीमनं, आणि म्हटलं टीम कॅप्टननं की आम्ही जवळपास 60 घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि जो संघ गोलंदाजी करतोय ना फ्रेंडशिप एकता या संघाच्या विषयी जर माहिती द्यायची गेली कालच्या दिवसामध्ये तर सर्वात कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला थांबवले, एक मॅच मला वाटते आपण 26-27 धावेची पाहिली, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये 14 चेंडू मध्ये 10 चेंडू डॉट आले होते, तर ही खासियत आहे फ्रेंडशिप एकता या टीमची की एक चांगली गोलंदाजी आणि चांगली लाईन तर आपण पाहतोय, समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर थांबवतोय, इथून मात्र जे चॅलेंज स्वीकारले आहे धीरेन चॅलेंजर्स या टीमनं जे चॅलेंज स्वीकारले की आम्ही 60 पलीकडे जाऊ ते त्या चॅलेंजला मात्र सुरुवात, सचिनच्या बॅटमधून येतोय हा चौकार 4 कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय, आता त्यांच्या अगेनचा फ्रेंडशिप एकता संघ देखील आहे, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विथ द स्विंग, फ्लाइट मिळाली आणि त्या फ्लाइटला मात्र सलग स्वीप केला, म्हणजे म्हणायचं गेलं तर घुटना टेक सिक्सर देख 6 षटकार40+ क्रिकेट मध्ये एका संघाच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू खेळतात गोलंदाज आणि बॅटर, इथून हेमंतची गोलंदाजी काय आहे ही पूर्णतः अनुभव आहे सचिनला, आणि सचिन कशा प्रकारे बॅटिंग करू शकतोय हा अनुभव हेमंत जवळ देखील आहे, ऑफसाईडला त्या ठिकाणी चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं होतं, एक धाव इथे मिळेल, धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 11, 60 तुम्हाला फलकावर लावायचा आहे, म्हणजे मॅक्झिमम आपण जर विचार केला करंट रन रेट जवळजवळ पंकज तुम्हाला 12 गाठावा लागेल, तर तुम्ही 60 धावा 12 प्लस गेला तर नक्कीच तो तुमचा बेनिफिट असेल, मात्र 12 करंट रन रेट तुम्हाला ठेवावा लागेल पर ओव्हरमध्ये तर तुम्ही 60 आकड्यापर्यंत पोहोचू शकाल, थोड्याच वेळात राजीवजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे, नक्कीच खासदारकीचं आपण इलेक्शन पाहतोय आणि येत्या 20 मेला त्या मतदानाचा हक्क मात्र बजावा, मी सर्वांना सांगतोय तुम्ही मतदान कोणालाही करा मात्र मतदानाचा हक्क मात्र सोडू नका, लक्षात ठेवा मी तर म्हणेल
तुमचा आवडता उमेदवार नक्कीच निवडा. मात्र मतदान करा इतकंच आम्ही म्हणतोय, एक तुम्हाला सल्ला देतोय. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजे 11 खासदारकीसाठी उभे आहेत राजेंद्रजी पाटील साहेब. राजेजी पाटील साहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत. धावा 11 आहेत, महत्वपूर्ण मॅच आणि जवळपास प्रचाराला सुरुवात झाली आहे. पंकज, सगळ्या पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काल मला वाटते आमदार आपणच, मला वाटते काल आगमन नायगाव गावामध्ये झालं होतं. सगळ्या पक्षांनी मात्र पूर्ण ताकद लावले या प्रचारासाठी. स्टेट डाऊन द ग्राउंड, जबरदस्त फटका, सचिन पाटील ऑन फायर, चौकार 4. आई पद्मावतीच नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आईची हाय मसाजी कुहरे आव्हान मनाशी ने. धीरेन चॅलेंजर हे गीत आहे, टायटल सॉन्ग. आपल्यापर्यंत डीजे पोहोचवतोय डीजे सॅम आणि नक्कीच प्रोत्साहित करतो आपल्या टीमला. स्विच इटचा फटका हवेत आहे. चुकी झाली, चुकी झाली. स्वतःवर नाराज आहे सचिन. जो फटका एक्झिक्युट करायचा होता तो फटका एक्झिक्युट झाला नाही आहे. फटका फसतोय आणि या ठिकाणी मोठी विकेट सचिन पाटील बाद. धावा झालेल्या आहेत त्या फलकावरती, आता तब्बल 15 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट. सचिन पाटील मात्र डगआउट रिजन मध्ये. कॅच कोणी पकडला तर कधीही क्रिकेट खेळत नाही असं म्हणू शकत नाही आपण. खरं पंकज तो कॅच पकडलाय कदाचित, तो कधी जर क्रिकेट खेळत नसेल तर त्याचे हात चेक करा, त्याचे हात चेक करा जाऊन. काय त्याने हाताला काही लावलंय का असू शकत. साफट्याने ड्राईव्ह केलं गेलं, मनगडाचा वापर करत चेंडूला मात्र ऑफ साईड ड्राईव्ह केलं गेलं. नेहमी अग्रेसिव्ह असतो हा मुलगा क्रिकेटमध्ये मिस्टर हितेश. म्हणजे कुठेही, म्हणजे फोडीप्लाचा स्पर्धा असू द्या, इतर कुठलीही स्पर्धा असू द्या, मदतीचा हात या मुलाचा नेहमी असतो सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे मानवी पॉवर जर हवी असेल तर हितेशला कॉल द्या. धावा 16, वेळ शक्यतो वेळ वाचवा. सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं ना पंकज की आता सुरुवात आहे, अजून शेवट बाकी आहे. म्हणजे अभी भी पिक्चर बाकी आहे, तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी भी पंकज बाकी आहे. आणि ज्यावेळेस त्या चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणजे या आजच्या दिवसाचा जसा शेवट येईल, त्यानंतर रनरेट चेक केला जाईल आणि त्यानंतर तुमच्या समोर येतील काही गणित कशा प्रकारे तुम्हाला पुढच्या मॅच जिंकावे लागतील, किती धावांनी तुम्हाला जिंकावे लागेल, समोरच्या संघाला किती धावांनी तुम्हाला पराभूत करावं लागेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं मात्र मॅचला येईल रंग. फुल ऑफ लाईन, क्या बात है. हे असं झालं की इतकं मी म्हणू शकतोय की नवरी मात्र लग्नासाठी उभी केली आणि मात्र दुसऱ्याने पळून नेली अशातला प्रकार झाला. कारण कॅच कोणाचा होता, युगांचा, मध्ये कोण आला, धीरज. त्यासाठी म्हटलं ना की नवरी लग्नासाठी उभी केली मात्र दुसऱ्याने पळून नेली अशातला प्रकार झाला माझ्या आतमध्ये. आमचे महेंद्र शिंदे सर असतात कोण, वरद पाटील कुठे आहेत. वरद पाटील खेळाडू कक्षामध्ये या. वेलकम भाऊ, तुमचं हार्दिक स्वागत आहे. अग्रि समालोचक, खास करून मी त्यांना सरकार ग्रुपमध्ये मिस केलं, 5 दिवस त्यांना इन्व्हाइट केलं होतं, खास करून सरकार ट्रॉफीमध्ये संदीप पाटील. मात्र
ते येऊ शकले नाही, काही कामं आहेत त्यांची आणि भरपूर बिझी शेड्यूल आहे, काही स्टुडिओ आहेत. सध्याच्या घडीला व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचा असतो. दावा झालेला आहे त्या म्हणजेच 19 आणि दिनेश भाऊ तुम्ही आले नाही ना, त्याच्यामुळे तिथे योगेश वाघला बोलवावं लागलं. तुम्ही नव्हते म्हणून योगेश वाघला बोलवलं, तुम्ही असतं तर योगेश वाघला बोलवलं नसतं. योगेश वाघ कोण हे तुम्हाला मी सांगतो. धावा 19, योगेश वाघ ज्यानं सुफला फटका आणला आणि तो सुफला हा शॉर्ट अक्षरशः IPL मध्ये देखील गाजला गेला, तो समालोचक योगेश वाघ. सरकार चषकाला 2 दिवस होते आमच्यासोबत, दिनेश पाटीलला इन्व्हिटेशन दिलं होतं, मात्र दिनेश भाऊ आले नाहीत त्याच्यामुळे त्यांना ते तिथे बोलवावं लागलं. सुफला शॉर्टला काय जबरदस्त समालोचक आहे खरोखरच, थोडस कॉस्ट जास्त आहे त्यांची, मात्र एकदा तरी त्यांना बोलवा. धावा झालेल्या आहेत त्या 19. मी खरोखरच म्हणजे उमेनमन प्रीमियर लीग UPL JPला देखील सांगतोय आणि नानाला देखील सांगतोय की योगेश वाघला एकदा तरी बोलवा, एकदा बोला, फक्त एक दिवस योगेश वाघला बोलवा. शहापूरच्या पुढून येत आहेत ते, प्रवास खूप त्यांचा लांबचा असतो, मात्र जबरदस्त समालोचन, जबरदस्त. काय कुठली शेंडी, कुठली भेंडी आणि कुठला बांध आणि कुठलं कांड काय बोलतं तेच कळत नाही त्यांच्या भाषेमध्ये. जबरदस्त मात्र कॉमेंट्री दिनेश भाऊ, तुम्ही असायला हवे होते त्यांच्यासोबत. 19 जावा. यावेळेसचा पुढचा फटका आहे डीपला प्रोडक्शन आहे, मात्र पुढे का आलास, पुढे जर आला नसता तर हा चेंडू मिळू शकला असता, मात्र पुढे आला, अंदाज घेता आला नाहीये, चेंडू निघून गेला 4 धावसाठी चौकार 4. नाव घेऊन मैदानात पायाने ठेवलाय, आईची हाय मासा जिंकू हर एक आव्हान, मनाशी निश्चय बांधलाय, मनाशी निश्चय बांधलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर आलाय. कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहे त्याचा, पुढच्या वर्षी आपण नक्कीच त्यांना बोलूया. 4,000 किंवा 4,500 पर डे आहे त्यांचा, हे मी अगोदर तुम्हाला मी सांगतोय, कारण त्यांना शहापूरच्या पुढे राहतात ते दिनेश भाऊ आणि जवळजवळ त्यांना 1,500 रुपये येण्याजाण्यामध्ये खर्च होतो. नंबर आहे 1,500 रुपये त्यांचा, म्हणजे कॉस्ट आमच्या एवढीच त्यांची आहे, इतकाही ते माग नाही आहेत, फक्त त्यांचा येण्याजाण्यामध्ये जो खर्च आहे ना तो आपल्याला द्यावा लागतो. मात्र प्रेक्षक जे आहेत ना, प्रेक्षक हे हसून हसून दमतील, हसून हसून प्रेक्षक दमतील इतकं मी निश्चित सांगतोय. धावा 24 झालेले आहेत, धावसंख्या आपण पाहतोय 24 झालेली आहे आणि षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये तिसरं. साधा आणि एकदम सिंपल मुलगा आहे, लहान वयाचा मुलगा आहे, मात्र 2 मुलं देखील आहेत. तुम्ही म्हणाल की लहान वयाचा मुलगा आणि 2 मुलं कशी काय, तर त्यांच्या समाजामध्ये लहान वयामध्ये लग्न केली जातात, त्याच्यामुळे त्याला 2 मुलं आहेत. 25 धावा फलकार येतात आणि मॅचला अनुसरून बोलतात, मॅच देखील तो कुठेही बाहेर नेत नाही, मॅचला अनुसरून समालोचन करतो तो, लक्षात ठेवा. षटक तिसरं सुरू आहे, 25 धावा, 60 आकडा काढायचा आहे. धीरेन चॅलेंजर चॅलेंज केले तुम्ही 60 आणि 60 गाठायची असेल तर तुम्हाला इथे थोडस पुश व्हावं लागेल. दिनेश पाटील आमचे दिग्गज समालोचक, अग्री आवाज, कारण भरपूर प्रसिद्धी मिळवली या आवाजानं अनेक गावामध्ये. आउटसाइड ऑफ स्टाम हा व्हाइट यॉर्कर चेंडू होता, ऑफसाइडला खेळलं गेलं, टर्न केलं गेलं, डीप लॉंग अपला प्रोडक्शन आहे, एकच धाव मिळेल या फटक्यावर. धावा झाल्या त्या 26, सगळं काही शांत सुरू आहे. चेतन घरत इथून मात्र कुठेतरी संयमी खेळी सुरू आहे चेतनची, एक मोठा बॅटर आहे, अपेक्षा आहे मोठ्या खेळीची, मात्र मिस्टन स्ट्रोक आहे. काय हा कॅच घेईल का गोलंदाज, यस इझी इझिली टेकन आणि विकेटचं पतंग गॉन, बॅटर बाद. एखाद गाणं म्हणती गाणं म्हणून कसलं गाणं, भूकंप झाल्यासारखं वाटत हे थँक्यू. धावा झालेल्या आहेत त्या 26, 26. कधी तिथून विचारेल फिल्डर धावा केली, कधी इथून विचारेल, आपण बोलतो धावा, आपण 26 बोलतो, मात्र सगळ्यांचेच कान उघडे असतात अशातलं नाही आहे, आमचा कधी कधी गण्या कानात कापूस घालून असतो. नंदो दिनेश पाटील आलेत, आता गणेशी ओर पाहायला मिळेल, दिनेश पाटील कदाचित फॉर्म भरतील,
आता मजा येईल गाण्याच्या ओव्हरला. भुलेश पटेलने काल बघितली ओव्हर त्याची, आज दिनेश पटेल बघतील. धावा 26. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदू सबका बंधू. चोरकस फटका आल्या आल्या मात्र दोरकर फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेनं स्टॉप केले गेले चेंडूला. हेमंत आहेत त्या ठिकाणी. सिंगल फक्त इथे देखील 27 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या झाली आहे ती 27. येणारे चेंडू 12 आहेत आणि 60 गाठायचे असेल तर इथून 30 पलीकडे धावा या 12 चेंडू मध्ये यायला हव्यात. मात्र तीन षटकांचा खेळ पूर्ण, धावा झाल्यात त्या 27. जाऊया आपण डीजे सॅमच्या दिशेनं आणि या ऐकूया आपण सुमधुर गीत. गोलंदाजी ट्रॅक वर कोण येतोय सगळ्यात उमेदमान गावामध्ये चर्चेत असणारा, उमेदमान नाही तर फक्त संपूर्ण 23 गावामध्ये चर्चेत असणारा एकच चेहरा मिस्टर गणेश म्हात्रे. सगळ्यांना कोळबाचे डबे पार्सल केलेत, सगळ्यांना मावरं पोचलंय आणि प्रत्येक गावोगावी मी म्हणेल एनर्जी ड्रिंक घेणारा हा खेळाडू आहे, गोलंदाज आहे गणेश म्हात्रे. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांना त्याला पूर्ण माहिती आहे की व्यासपीठावर कोण आहे, आमच्या मुख्य VIP डायसवर कोण आहे. तर नक्कीच या ठिकाणी निवड समिती अध्यक्ष आहेत. हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. निवड समिती अध्यक्ष व्यासपीठावर बसले दिनेश पाटील, त्याच्यामुळे गोलंदाजी चांगली करावी लागेल. नंदू साडी 3 षटकार. यारो के यार यांच्याकडून किती, 3 काय ते समजतो, बाटल्या मिळतील 3 पत्र कसल्या ते नंतर सांगतो. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ना, ते देखील सांगितलं तर कसल्या द्या. धावा झाल्या त्या 27. ऑफसाईडला कट केला, थोडस फंबल झालं, एक धाव इथे मिळेल. गणेश अप्रतिम गोलंदाजी. मात्र या गोलंदाजाचं वैशिष्ट्य मी दिनेश भाऊ तुम्हाला सांगतोय, याच्याकडून कधी चुकी जरी ना स्वतःवर तो घेत नाही, दुसऱ्यावर दोष देतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. कालच्या दिवसामध्ये षटकार मला त्याने कीपरला दोष दिला, तुझ्यामुळे षटकाराला कीपरने त्याने सांगितलं, त्याने या साईडला बॉल टाक, बोला तू सांगितलं म्हणून षटकाराला, त्याच्यामुळे दोष तो स्वतःवर कधी घेत नाही. गणेश पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह केलं गेलं ऑफसाईडला, डीपला प्रोडक्शन आहे. एक धाव. क्या बात आहे गण्या, वेल डन अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत गण्याच्या ओव्हरच्या विषयी म्हणायचं गेलं तर 4 चेंडू आणि फक्त 2 धावा. धावा झाले ते 29. इथे काय करत होतो, कपाळावर हात कशाला घेतलास तू, काय हे स्टंप उडला असत, अरे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, एक फुलटॉस होता. विशाल नाईक सोबत कॉम्प्रो केला तर काहीतरी होऊ शकले असत ते त्या चेंडूवर. आउटसाइड लेग स्टंप मात्र हेल्पी असतात ना गण्या, त्यासाठी कपालावर हात गेले होते. काय पण ऍक्शन करू नको. गोलंदाजी मात्र अप्रतिम, जबरदस्त गोलंदाजी, खरोखर चांगली गोलंदाजी. अरे हे काय केलं तू विशाल, असा आमचा गण्या म्हणतोय फाईटचा इशारा आहे का, त्याच्यानंतर तो चेंडू योग्य योग्य आहे गण्या, मी करतो ते योग्य. फाईटचा इशारा पंचांचा. हा देखील डेड ऑन स्पॉटचा चेंडू. क्या बात आहे अप्रतिम, खरोखर जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे तो काहीही मार त्याच्याविषयी म्हणू द्या,
मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी निवड समिती आमचे अध्यक्ष आहेत, नक्कीच विचार होईल, फॉर्म भरला जाईल. एंड ऑफ द ओव्हर नंबर फोर, चार षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फडकावा लागल्या गेलेल्या आहेत त्या. 32 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. चला घेऊया आपण डीजे ब्रेक, त्यानंतर या मॅचच्या दिशेनं. थँक्यू डीजे, थोडासा लेट आहे मात्र हे गाणं अगोदर यायला होतं. गण्या धावला, गण्या पावला, मात्र गण्याच्या प्रेमाचे किती गुण मी सांगू शकत आहे, म्हणजे इतर गुण त्याच्यामध्ये किती 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 आहेत हे मात्र मी सांगू शकत आहे माईकवर. चला मॅच झालेली आहे, तब्बल चार षटकानंतर 32 धावा फडकावर 60 धावा गाठायची आहेत असं म्हटलं होतं. काय या 60 आकड्यापर्यंत पोहोचता जाईल का टीम, मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी, फ्रेंडशिप एकता या टीमकडून. एज होती का ही अपील तर जोरदार झाली त्या ठिकाणी, मात्र काय घडलं कदाचित. आणि चेतन खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर एक प्रामाणिक क्रिकेटपटू आहे, तो स्वतःहून बाहेर आला असता. हे षटक खूप मौल्यवान आहे, इथून मात्र अधिकाधिक धावा. मात्र मी म्हणा फ्रेंडशिप एकता टीमनं काय केलंय, कालच्या दिवसामध्ये जे खेळ होतं गोलंदाजी त्यांची नक्कीच खरी ताकद गोलंदाजी आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावर संघ खेळतोय. मोठा फटका आहे, या वेळेस चेंडू सरळ निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. एफर्ट जबरदस्त लावला गेला होता, मात्र चेंडू 6 धावांसाठी षटकार. ते आता बंशीला विचारावं लागेल, धावा लागले झालेले आहेत त्या 38, मात्र बंशीचं लग्न कसं झालं ते बंशीला माहिती, पैसे कुठून आले ते बंशीच्या बाबांना माहिती. क्या बात आहे, अतिशय चांगली ही ताकद आहे, ही ताकद आहे फ्रेंडशिप एकता या टीमची. गोलंदाजी धारदार आहे, मी म्हटलं होतं ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये समालोचन, टॉस बॉक्समध्ये आमचे संवाद साधले त्यावेळेस मी म्हटलं होतं की सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला या धारदार गोलंदाजीला सामोरं जावं लागेल. 3 षटकार, एम फिट 500 रुपये. क्या बात, आणखीन एक चांगला चेंडू. लाईन पाय जर आपण लाईन पाहिली ना तर आउटसाइड ऑफ स्टंप सगळ्यात या गोलंदाजीच्या विषयी जर महत्वाचं बोलायचं गेलं तर विकेट उडवण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करत नाही, एक या गोलंदाजाचं वैशिष्ट्य. त्याच्यामुळे या गोलंदाजाच्या एक चांगल्या लाईनचा आपल्याला वापर पाहायला मिळतोय. कुठेतरी एक्सपिरियन्स असेल या गोलंदाजाला क्रिकेटचा, यावर्षी ओपनमध्ये खेळला हा. हा देखील वाईट युआरकर होता, मात्र फ्लाईट मिळाली आणि या चेंडूला सरळ खेचून दिलं एक कव्हरच्या दिशेनं, गॅप मध्ये इन टू द गॅप चेंडू सीमारेषा पार, 4 चौकार. थँक्यू, धावा झालेल्या आहेत त्या 42 आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. चला नाणेफेकीसाठी यायचंय, गजानन स्टार्स आणि सार्थक वॉरियर्स. चला आपण नाणेफेक करण्यासाठी या, गजानन स्टार्स आणि सार्थक वॉरियर्स. जोरकस फटका डीप लॉंग ऑफला, इथे पुढे यायचं होतं कुठेतरी, मात्र उचली घेऊन मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5, 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फडकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या, 46 धावा आणि 47 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत फ्रेंडशिप एकता या टीमला. 30 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 47. या ऐकूया आपण डीजे सॅमला, त्यानंतर येऊया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. भंडारी यांची फरमाईश आहे.
ना आपल्या दुनिया जाग्या वावेतना आगा मोरी तू सपनात ये ना आपल्या दुनिया जाग्या वावेतना नव्या मोतीनिशी आलो काय ना तवा तुला आलो मी तेरा तिला ना तवा मला भेटली सनाय आलो मी तेरा तिला ना तवा मला भेटली सनाय आलो मी तेरा तिला ना तवा मला भेटली सनाय कलिंगड़ कलिंगड़ दस रुपया दस रुपया दस रुपया दस रुपया ले लो ले लो ले लो जल्दी से आओ जल्दी से आओ जल्दी से आओ जल्दी से आओ लाल 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 कलम का माल ले लो दस रुपया दस रुपया दस रुपया चला या आपण वळूया नाणेफेकीच्या दिशेने सगळी काही व्यवस्था इथे कलिंगड देखील आहे वॉटरमेलन जे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे थँक्यू खरोखरच अशा पोषक वस्तू खाणं गरजेचे आहेत कारण डिहायड्रेशन पासून तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या शरीरासाठी पोषक वस्तू खूप गरजेचे आहेत चला प्लीज नाणेफेक करण्यासाठी या प्लीज टीम कॅप्टन कॉल देतोय काय काळजी घेतली जाते पहा इथे या ठिकाणी फ्रेंडशिप एकता प्रोटीन प्रोटीन खेळाडूंसाठी प्रोटीन खूप महत्वाचं असतं आणि ते प्रोटीन या ठिकाणी दिलं जात आहे सार्थक आणि गजानन स्टार्स प्लीज टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या परम पाटील बेलापूरवाला नावले गाजला परम पाटील बेलापूरवाला नावले गाजला नवले गाजला नवाई बघा सोन्यान सजला नवले गाजला नवाई बघा सोन्यान सजला परम पाटील बेलापूरवाला नवले गाजला मी दिनेश पाटील गजबावना विनंती करतोय की चला आपण आपल्याच शुभ असते आपण नाणेफेक करूया तिथे जर पंकज आला असता तर मी माईक घेऊन आलो असतो पंकज कुठे गेला बुटे घालतोय बुटे घालतोय करा करा टॉस करा चला येऊ घ्या गरमीत चला अग्री मास्टर्स उमेनमानचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते कॉईन या ठिकाणी स्विन होतोय गजानन स्टार्स कॉल येतोय छाप आणि यस छाप आलाय अभिनंदन गजबाऊ आपण बसून घ्यायचं आहे उन्हा आहेत तर या वळतोय आपण गजानन स्टार्स टीमच्या कॅप्टनच्या दिशेनं अग्री प्रीमियर लीग पॉईंट टेबल जर आपण पाहिलं तर गजानन स्टार्स दोन पॉईंट आहेत एक पॉईंट आहे येस काल टाय झाली होती मी नव्हतो त्या मॅचचा एक पॉईंट आहे त्याच्यामुळे ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे सर तुम्हाला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर नाणेफेक जिंकल्यात सगळ्यात महत्वाचा निर्णय काय असेल आम्ही क्षेत्ररक्षण करू ही मॅच महत्वपूर्ण मॅच संघांमध्ये काही बदल केलेत का हो प्लेयर तर खेळवायचे संपूर्ण आणि आता बदल पण करायला लागतील तसेच क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ आपण पाहिला सार्थक वॉरियर्स या संघाला किती धाव संख्येपर्यंत थांबवायचा विचार असेल आम्ही तर 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना पाच ओव्हरीमध्ये सार्थक वॉरियर्सचा कुठले फलंदाज तुझ्यासाठी महत्वाचे असतील समीर आहे अजून आहेत त्यांचे दोघे तिघे प्लेयर आणि समीरवर आमचं जास्तच लक्ष असेल कारण की यंदाच्या फॉर्ममध्ये तो खूप फॉर्मला आहे उमेनमान प्रीमियर लीग खेळतोस टेनिस बॉलची तू स्पर्धा खेळतोस टेनिस बॉल क्रिकेटमधील एखादा तुझा आवडता खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय एखादा तुझा आवडता खेळाडू टेनिस क्रिकेट तर माझा थॉमस डॅस आहे आणि आंतरराष्ट्रीय मधला रोहित शर्मा क्या बात आहे हिटमॅन दोघे हिटमॅन आहेत शुभेच्छा सार्थक वॉरियर्स नाणेफेक तू हरतोस
यावेळेस तुला बॅटिंग करायची आहे, ही मॅच खरं तर तुझ्यासाठी देखील महत्वाची आहे. पॉईंट टेबल मध्ये कुठेतरी मात्र तुझी गुणवत्ता तुला सिद्ध करायची आहे. काय किती धावा असायला हव्यात? मला बॅटिंगच करायची होती आणि या मॅच मध्ये मी बॅटिंग करून दाखवेल माझी आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करेन. स्वतःवर विश्वास आहे, नक्कीच असायलाच हवा. काय म्हणशील या अग्री प्रीमियर लीग विषयी? खूप सुंदर आयोजन होतं, खूप सुंदर आयोजन आहे, चांगलं वाटलं खेळायला आणि लास्टची मॅच पण मी तसंच खेळेन. जो प्रश्न त्याला केला तो प्रश्न तुलाच असेल. टेनिस क्रिकेटमधील तुझा सगळ्यात आवडता खेळाडू कोणता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तुझा सर्वात आवडता खेळाडू कोणता? माझा पण रोहित शर्माच आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये माझा कृष्णा सातवते. क्या बात आहे, 360 तर नक्कीच शुभेच्छा असतील. यावेळी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इनव्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या गावाचा एक गोड आवाज आणि तुम्हाला हवा हवा असा आवाज, या ऐकूया आपण अग्री समालोचन सन्माननीय दिनेशजी पाटील. हॅलो हॅलो नमस्कार. आणि काय फटका येऊ, नानाने बोलिंग टाकली मला वाटतं. नाना बोलिंग, नानाची बोलिंग बोलली म्हणजे जबरदस्त बोलिंग आहे ना. नानाचे पहिलेच चेंडू व जबरदस्त असा फटका. खेळाला कोण बसलाय तो आयलाय तो सचिन उमेलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचा एक जबरदस्त हिरा ज्याने पांजूचे गावन भरत भाऊ एक बॉलमध्ये पाच रन पाहिजे होते तर शेवटचे बॉल होतो शक्का मारला ना काय ती मॅच न काय तर जल्लोष पांजूचे गावन झालताना तोच खेळाडू आता या मैदानावर आमचे उमेलमान प्रीमियर लीग म्हणजे आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमांशी दिसते तो. खरंच नवीन व्यासपीठ तयार नक्कीच होणार आहे उमेलमान गावन. नाना गोलंदाजी मार्क केला, नाना बोलला म्हणजे उतावला खेळाडू एकदम होतकरी खेळला काय करू ना काय नको असं त्याला होते. नानाचा चेंडू अष्टमच्या बाहेर होता पण पंच काय त्याला दाद देईनी. पंचानी सांगितलं चाट वाईट बीट काय नाही बॉल बरोबर होता ना. नाना गोलंदाजी मार्क होता ते नाना बोलला म्हणजे काय बोलला. उमेलमान गावचा एक उभरता सितारा आहे नाना. सगळे क्षेत्र नाही तो बघा, क्रिकेटमध्ये असो गणपती असो नवरात्र असो काय पण असो सगळे आम्ही पुढाकार घेते ना. आता गोलंदाजीमध्ये पण पुढाकार कर त्याचा संघ आहे तो. पहिली चोर टाकी देतो बघा धावा किती करते काय करते तर सचिन. परत चेंडू जबरदस्त चेंडू कवरच्या दिशेने मारला चेंडू एक धाव घेतले शत्ररक्षण अप्रतिम होते. अप्रतिम जाल फाटलं ना तर ते जाल शिविल तर त्याने वगल त्याला लावील त्यानं खरोखर ते जाले त्याचा बॉल तो बसलाय ना. दोन धावा मिळतात त्या सचिनला दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती चार धावा झाले फलकावं. चौकारनं षटकार्य लागायला पाहिजे खरोखर. पॉईंट टेबलमध्ये थोडासा कमी संघ आहे. नानाचा संघ काय करते काय नाही करी ते बघायचं आहे. काय घडते काय बिघडते या मैदानावर उमेलमान संकुलावर आपल्याला बघायचं आहे ना. खरोखरच आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमांशी नवीन नवीन खेळाडू तयार व्हायचं हीच इच्छा आहे उमेलमान गावची. ग्रामस्थांच्या मार्फत हीच टुर्नामेंट आयोजन केलेलं. नाना गोलंदाजी मार्कवर जाते नानाचा चेंडू वाढत चेंडू अप्रतिम अप्रतिम धन 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 करीत निवटी कशी टुन 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 करून जाते. या मॅचचा पहिला चौकार येतो तो सचिनच्या बॅट मधून वाजव डीजे सॅम. धन्यवाद 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 धन्यवाद. 47 धावा दिले त्या जिकाला नानाच्या संघाने. नानाचा पुढचा चेंडू अष्टमच्या बाहेर होता बघा अगोदर वाईट दिला पण चेंडू बॅटला लावते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चेतन मार्फत एक धाव हे समाधान मानवतं. धाव संख्या जाऊन पोचते ती 9 धावा फलकावं लागले. 9 धावा पहिलं षटक चालू आहे ते नानाचं. नाना गोलंदाजी मार्क नानाला माहित आहे काय विकेट घ्यावायचे आणि काय रन कमी काय. आपली धाव संख्या आहे ती 47 करायला दिले ना आपण त्या. खरोखरच म्हणायला लागेल मास्टरचं खेळाडू याचे रखरखते उन्हान खेळतात. मनोज दिसते मला सचिन दिसते प्रकाश तात्या दिसते मला ना. नवीन नवीन खेळाडू मिश्रण झाले या सगळ्या खेळाडूंचं उमेलमान या मैदानावर. खरोखरच मॅचला मजा येत आणि खरोखरच प्रेक्षक लाईव्ह आणि ते पण बघतात. नानाचा पुढचा चेंडू चेंडू अप्रतिम
अंतिम धीरज, धीरजच्या बॅट मधून हा चौकार येतोय वाजवडीचे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिले नानाच्या षटकर झाले त्या 13 धावानं नाना नक्कीच येरा नक्कीच होईल मॅच नंतर. मला वाटते नानाला माहित आहे काय करायचंय ना काय नाही करायचं. खरं 47 धावा फलकावर करायच्या दिले करायला त्या नानाच्या संघाने. पहिलेच नानाच्या षटकर झाले त्या 13 धावा. खरोखरच मजा येणार. सचिन चांगली फलंदाजी करते. धीरज आहे दुसऱ्या साईडला. धीरज बोलला म्हणजे वंडर बॉय उमेलमॅनचा. खरोखरच त्या त्याची बघा काय खेळते. एष्टी रक्षण पण जबरदस्त असं करतोय तो धीरज. गोलंदाजी मार्क वाढतो चेतन. महेश गारा त्यांचे सुपुत्र एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आयकॉन म्हणावा लागेल धीरज चॅलेंजर संघाचा. खरोखर मजा येणारा. सचिन सचिन आहे, मनोज आहे, अप्रतिम नंदू दिसतो आम्हाला हिरवे टोपी मध्ये. नंदू सबका बंधू दुसरं षटक घेऊन येते चेतन. चेतन बघूया काय करते काय नी करी. चेतनला माहिती चेतन असा बरेच खेळ खेळलाय. चेतननी बरेच खेळाडू बघितले, बरेच गोलंदाज बघितले, बरीच मैदान गाजविले. आज ये उमेलमॅनचं मैदान तो गाजवते का नाही ते बघायचं आपल्याला. कारण त्याला माहित आहे 47 धावा करायच्या. आणि स्ट्राईकला येतो सचिन. मुकेश पाटील यांचे बंधू सचिन एक जबरदस्त असता खेळाडू आहे. उमेलमॅन आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचा. नॉनस्ट्रकला येतो धीरज. धावसंख्या झाली त्या 13. चेंडू अप्रतिम, अप्रतिम चेंडू खेळतोय. सचिनला माहित आहे काय करायचं. दन 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 करीत जाते चौकार. सचिनच्या बॅट मधून आलेला वाजव डीजे. खतरा दवा फलकावं बघूया कोणाला खतरा येते का नी खतरा येते ते बघायचं आपल्याला. आणि एष्टी रक्षणाच्या मागे आहे तो नाना. बघा नाना सगळे यामन अष्टपैलू खेळाडू त्याची चालू असते सगळे याच्यानंतर बघ गोलंदाजी केली आता आहे तो एष्टी रक्षक करतोय तो नाना. नानाच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा दोन खेळाडू आणि त्याचे संघ. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू बॅटचा काय स्पर्श होईनी. दन 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 करीन जाते तो बाईच्या रूपाने चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सचिन खेळते, सचिनचा पोर पण खेळते, मानव पण खेळते. हे वैशिष्ट्य आहे सामन्याचं. दोन बाप आणि मुलगा एका संघन खेळते हे खरं वैशिष्ट्य आहे. अच्छा त्यांचा पुढचा चेंडू सचिनला. सचिन काय करते ते बघत आहे. अप्रतिम अप्रतिम सचिनला माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. त्याने डोके माइंड सेट केलाय त्या हिशोबाशी खेळताना दोघंही. धावसंख्या जाऊन पोचते ते 22 धावा फलकावं लागेल. दुसरं षटक चालू आहे ते चेतनचं. चेतन चेतनचा पुढचा चेंडू. काय काय माइंड सेट चालू आहे त्यांना माहित आहे. चौकार षटकार येतात एक दुःखीला खरी. म्हणजे क्रिकेटचा श्वास कोणाला बोलतो ना तर यक्कीनं दुःखीनं तोच खेळ चालू आहे. त्यांना माहित आहे काय करायचं आहे नाही काय करायचं नाही ते. धावसंख्या जाऊन पोचली ते 23 धावा फलकावर लागले. स्ट्राईकला येतो सचिन. खरं ऊन खूप पडले ना आपले आगरी पोरं खेळतं खूप मजा वाटते. कारण आगरी बांधव जास्तीत जास्त खेळताना दिसले पाहिजे. नवीन खेळाडू तयार झायला पाहिजे एक उद्दिष्ट आहे. सचिन सचिन अप्रतिम ड्राईव्ह करतोय. एक डाव घेतले दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न केला. मनोज आता अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावेवर समाधान मानून धावसंख्या जाऊन पोचते ते 24 धावा फलकावं लागले. 24 धावा करत असताना खरोखर दमछाक तर नक्कीच गोलंदाजाची करायला लावली या दोन्ही फलंदाजांनी. एक आहे तो सचिन आणि एक आहे तो धीरज. धीरजची खेळण्याची स्टाईल जर बघितली तर अप्रतिम अप्रतिम खेळतोय धीरज. पाण्याची पाण्याची व्यवस्था करा. दोन फलंदाज अजूनपर्यंत आपल्या संघासाठी खेळतायत त्यांना माहित आहे. एकी दुखी चौकार षटकाराची आतिषबाजी नक्कीच करणार आहेत. वाढ चेंडू, वाढ चेंडू अप्रतिम अप्रतिम तितक्या ताकदीचा चेंडू खेळतोय तो धीरज.
दुसरं षटक समाप्ते कर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा फलकावं लागले. 25 धावा फलका परत असताना पंधरा धावा या सचिनच्या बॅट मधून आले ना का. खरोखरच अप्रतिम फलंदाजी करतोय तो सचिन. सचिन बघायला गेलं तर सचिन जास्त प्रॅक्टिस करीनी मला वाटते, कारण आग्रे मास्टरच्या मॅच सुद्धा फार कमी खेळते तो. प्रॅक्टिस जर त्याने केली तर त्याच्यासारखा गुणवान खेळाडू या उमेळमान गावन जबरदस्त असा खेळाडू आहे तो. खरोखर तुम्हाला भरतराव सर तुम्हाला म्हणावं लागेल का उमेळमान पांजूच्या मैदानावरची ती खेळली आज ही आठवते ती खेळली, कारण शेवटच्या चेंडूवर जो षटकार सचिननी मारला होता आणि उमेळमान गावन जो जल्लोष जायला होता तो जल्लोष नक्की आज पण या उमेळमानच्या मैदानावर दिसेल. कारण मी कालपासून मॅच बघते सचिन लईमध्ये आलाय. सचिन जी खेळी बघतोय तर खरोखरच सचिन अप्रतिम खेळतोय ना, तीच खेळी त्याची दिसली पाहिजे ना आपले उमेळमान गावासाठी. प्रीमियर लीग मध्ये त्याचं नाव लौकिक झालं पाहिजे हीच इच्छा आहे ना करील, यात काही शंकाच नाही, कारण गुणवान प्रतिभावान खेळाडू आहे तो. तिसरं षटक घेऊन बघा नाना, नानाला केवढा कॉन्फिडन्स आहे बघा गोलंदाजीवर. तिसरं षटक घेऊन येते तो नाना. दोन षटकं धाव संख्या झाली ती 25 धावा फलकावं लागले. जिंकासाठी दिले ते 47 धावा, 4 वर 4 47 न धावा झाले आणि त्या 2 वर 5 25 धावा फलकावं लागले. नाना गोलंदाजी मार्क वगैरे. नाना एका मॅचमध्ये नक्कीच विकेट घ्यायचा प्रयत्न करेन, त्याला माहित आहे की आपण संघाचा कर्णधार आहोत, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे त्याचे डोके नक्कीच सेट झालं असेल. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करते, मनोजला पुढे घेतो पॉइंटमध्ये. मनोज येतोय नाना गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मैदानात क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतोय, फैलावतोय क्षेत्ररक्षण. 22 धावा जिंकण्यासाठी अजून पाहिजे 3 षटकन. नाना ओ आणि चंडू अप्रतिम अप्रतिम लगा 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 देवजाचे घरचा षटकार वाजवडीचे. स्टाईल काय षटकार मारलाय तो धीरजने. धीरजच्या आजोबाचं नक्कीच नाव घ्यायला पाहिजे देवजयाचं. खरोखर देवजय एक जबरदस्त असा माणूस होता. या गावन नाव लौकिक तुम्ही कोणी बघितलं असेल, काही जण जुन बघितलं नसेल, ज्यांजून ज्यांजून बघितलं असेल त्यांना नक्कीच माहित होते. आजोबा पण विचार करत असेल का काय धीरजने षटकार मारलं त्याचे मुले आज आपलं नाव पण या उमेळमान गावन कोणीतरी गेले घ्यावायलाच पाहिजे, कारण आपले गावन होणार खेळ मोठे मोठे माणसं होती. खरोखरच प्रतिभावान खेळाडू होता देवजय सुद्धा एक पहिलेच जमान्यांचा. नाना गोलंदाजी मार्क चंडू धीरज पण कवरा खुश झाला का आपल्या आजोबाचं नाव अजून पर्यंत कोणी गेलेलं नव्हतं. ते आज या आग्रे प्रीमियर लीग मध्ये गेलेलं लगातार बॅक टू बॅक 2 षटकार. अरे मामूस पण त्याचा आवरा खुश झालाय का बघायला नको. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच फ्रेंडशिप ग्रुपचे डगआउट मध्ये नक्कीच उत्साहाचं वातावरण. यमन त्याचा मामूस बघावरा खूप जायलाय तो बघायला नको. बाबा 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 ना नाना बघूया तिसरा चेंडू टाकी ते काय षटकार येते चौकार येते का विकेट घेते ते बघायचं. नाना काय करते ते बघायचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 37 धावा फलकावं लागले. 37 धावा फक्त 10 धावा पाहिजे जिकासाठी. नानाचा तिसरा चेंडू पुन्हा पाडण्यात चेंडू मारला चापटी मारलेली आहे चापट्याने तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेते तर धीरज धाव संख्या जाऊन पोहोचते ते 38 धावा फलका. 9 धावेची आवश्यकता आहे. स्ट्राईकला येतात सचिन. खरोखरच अप्रतिम फलंदाज. अजून एकही फलंदाज बाद जायला आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ते 38 धावा फलकावं लागले. नाना गोलंदाजी मला वाटतं नाना या संघाची नक्कीच विकेट घेईल. नानाच्या डोक्यात काहीतरी खेळ चालू असेल ना तो खेळ त्याचे यशस्वी होते का नाही होते ते बघायचं आहे. नाना गोलंदाजी मार्क फुलटा चंडू आ बैल मुझे मार न तेच केले तेच सचिननी आणि लगावून दिलाय भिरकावून दिलाय तो बाउंड्रीच्या बाहेर षटकार वाजवडीचे. <पल, पल, 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 पल,
अप्रतिम डान्स चालू आहे बघा. गण्या पण खुश आहे, गण्या बॅट घेऊन मला वाटते तयार आहे, पण गण्याला बॅटिंग काय येईल असं मला वाटते. बॅटिंग साठी जावायला उतावला जायलाय गण्या. बुथायला येईल, बुथायला येईल. अप्रतिम फलंदाजी सचिन जी, काय फलंदाजी केली ती सचिननी. ना ना ओ वाड चेंडू, पण चेंडूचा अरे काय होते. आणि अप्रतिम अप्रतिम कॅच, आणि नानाने काय सांगितलं, एक तरी विकेट घेणे ती घेऊन दाखिले ती कोणची, तर सचिनची. ना पहिला मोरा बाद होता इथे फ्रेंडशिप इलेव्हन संघाचा सचिनच्या रूपाने. झटका लागते वाजव डीजे. धन्यवाद सचिन. अप्रतिम 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 काय खेळ खेळला सचिन. 21 धावा केले त्या सचिननी. नवीन फलंदाज गेलाय तो कोण, यादव की यार आमचे मित्र यमन फ्रेंडशिप मालक डेकोरेटर्स. 3 धावा पाहिजे फक्त यमन. एका चौकारनं षटकार आयला तर जाम मजा येणार आहे ना. नाना गोलंदाजी करणार, नानाला माहित आहे का यमनची विकेट घेणार आहे. काय शतरक्षण लावलं बघायला, टेस्ट खेळायला गेला यमन. यमन एक चांगला फलंदाज आहे, तो काय करते त्याच्या बॅट मधून चौकार येते का षटकार येते. ओ आणि यमन चौकार मारला. अरे देवजाचं नाव घेते तर दामू मामाचं नाव कला घेणार नाही ना, तेच करून दाखवले ना. दामू मामाच्या नावाशी मारला यमन षटकार. नाही फ्रेंडशिप चौकार आणि फ्रेंडशिप इलेव्हन संघ विजय येते. अभिनंदन दोन्ही संघाचं पुढच्या वाटचालीसाठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वाजाला